नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनवू शकते याची सविस्तर चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं, विशेषतः फ्रायडेला रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी होती आणि त्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये ज्या अपेक्षित गोष्टी होत्या त्याच बाहेर आल्या आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट मार्केट आपल्याला एक रेंज बॉन्ड मार्केट किंवा छोट्या रेंजमध्ये मार्केटनं लास्ट ट्रेडिंग सेशनला काय केलं, ट्रेडिंग केलं. मग मित्रांनो, त्या पार्श्वभूमीवर आता ह्या चालू आठवड्यामध्ये जो नवीन वीक उद्यापासून सुरू होते 8 ऑगस्टपासून, ह्या आठवड्यामध्ये एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय काय घडू शकतं, मार्केटचं टेक्निकल सेटअप काय, ऑप्शनचं सेटअप काय, हे मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजावून सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ह्या व्हिडिओचं डिस्क्लेमर देखील काय करा, पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून घ्या. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो साधारणतः 17,400 आसपास काय झालाय त्या ठिकाणी क्लोज झालाय. पण मित्रांनो, हे मार्केट बघत असताना आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी बघणं गरजेचं किंवा विचारात घेणं गरजेचं, कारण का वीकली एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये विशेषतः चायना, तैवान आणि US यांच्यामध्ये जे जिओ पॉलिटिकल टेन्शन सुरू झालंय त्यावेळेला एक न्यूज आली होती, बाबा चायनावाल्यांनी काय केलं, त्यांचे काही रॉकेट्स असतील, काही विमान असतील, फायटर जेट हे तैवानच्या सीमेमध्ये घुसवले आहेत. त्या न्यूज नंतर मार्केट विशेषतः काय झालं होतं, त्या ठिकाणी एक सडनली फॉल आला होता आणि त्यानंतर ऑलमोस्ट मार्केट 70% रिकवर देखील झालं होतं. आणि त्यावेळेला मार्केटनं सर्वात महत्वाचं काय केलं होतं मित्रांनो, 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मार्केटनं रिकवर घेतली होती. पण मित्रांनो, विशेषतः तुम्ही ब्रॉड मार्केटचा जर विचार केला, विशेषतः निफ्टीचा, तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो पाठीमागच्या काही दिवसापासून मित्रांनो काय करतोय, 17,200 ही जी लेवल आहे ह्या लेवलला परफेक्ट काय करतोय, त्या ठिकाणी रिस्पेक्ट देतोय, त्याच्याखाली मार्केट क्लोजिंग व्हायला तयार नाही. आणि लास्ट 5 ट्रेडिंग सेशनला मार्केट एक्झॅक्ट प्रत्येक वेळेला 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग आवडल्या, त्यातलं 4 दिवशी काय केलं, मार्केटनं रिटेस्ट करायचा प्रयत्न केला, त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मार्केट अपसाईड जाते. म्हणजे याचा अर्थ लोअर साईडला जो ऑप्शन सेलरनं जो बेस तयार केला विशेषतः पुट रायटरचा, हा पुट रायटरचा एक स्ट्रॉंग बेस सध्या 17,200 काय झालाय, प्लेसड झालाय. आणि आय थिंक मला वाटतं की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज देखील काय करेल 17,200 वरती आणि त्यानंतर टेक्निकल आणि ऑप्शनचा सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग काय करेल 17,200 बनेल. आणि टेक्निकली किंवा ऑप्शनच्या दृष्टीने मित्रांनो, जोपर्यंत 17,200 पुट रायटर मार्केटमधून एक्झिट करत नाही किंवा टेक्निकली मार्केट 17,200 खाली जोपर्यंत डेली कॅन्डलवर क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टी इंडेक्सवरती लॉंग टर्ममध्ये काय करायचं आहे, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी मार्केटवर आपला व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवायचा, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. परत दुसरं मित्रांनो, ह्या वीकमध्ये ट्रेडिंग करत असताना सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट सुरू आहे, परत मंगळवारी मार्केटसाठी काय आहे, हॉलिडे आहे, त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पॉसिबल मार्केट जे आहे ते छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे. मार्केटमध्ये जास्त मुवमेंट मला तर वैयक्तिक अपेक्षित नाही आणि इन केस काही जिओ पॉलिटिकल टेन्शनमध्ये जर रेज झाली तर त्या ठिकाणी मात्र मार्केटमध्ये काय होऊ शकते, एक मुवमेंट येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, डाऊन साईडला हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. अदरवाईज मार्केट साईडवर टिपिकल रेंज बाउंड मार्केट आहे. लास्ट ट्रेडिंग सेशनला मित्रांनो, विशेषतः फ्युचरच्या ओआयचा जर डेटा बघितला तर त्याच्यामध्ये less than 0.5% रेज आहे. दुसऱ्या बाजूला कॉल रायटिंग जे आहे ते ऑलमोस्ट 48% कॉल ऑप्शनमध्ये सेलिंग वाढलं आणि दुसऱ्या बाजूला साईटमध्ये जे सेलिंग झाले ते ऑलमोस्ट 29% आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, निफ्टीसाठी सध्याचा जर विचार केला तर 17,400 ते 17,500 हा एक स्ट्रॉंग ओआयचा रेजिस्टन्स म्हणून काय करतोय, क्लिअरली ओआयच्या डेटामध्ये इंडिकेट करतोय. आणि तुम्ही ऑप्शनचा ओआयचं प्लेसमेंट जरी बघितलं तर त्या ठिकाणी देखील मार्केटमध्ये क्लिअरली रिस्ट्रिक्टेड अपसाईड जे आहे ती इंडिकेट केली जाते. मार्केट जर खूप गॅप ऑफ ओपन झालं आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर मार्केट हायर साईडला जर ट्रॅव्हल करायला सुरुवात झाली तरच मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. अदरवाईज मार्केट निगेटिव्ह ओपन होणं, फ्लॅट ओपन होणं, या कंडिशनला मार्केट पाठीमागच्या 2 दिवसाचे जे का हाय आहेत ते क्रॉस करणार नाही, त्या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर परत एकदा तुम्हाला क्लिअरली दिसून येणार आहे. म्हणजे मित्रांनो, टेक्निकली मार्केटचं सेटअप जरी बुलिश असलं तरी तुम्हाला बाय ऑन डीप 17,200-17,300 वरचा डीप बाय करणं हे जास्त रिस्क रिवॉर्डच्या रेशोनं काय असू शकतं, फायदेबल असू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, ट्रेडिंगमध्ये कन्सिडर करावं लागेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः ह्या मार्केटला ऑब्झर्व करत असाल तर अजून एक गोष्ट या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आपल्याला. विशेषतः मित्रांनो, निफ्टी इंडेक्सनं साधारणतः 15 जुलै ही जी तारीख आहे 15 जुलैला काय केलं होतं, एक लो तयार केला होता आणि तिथून मार्केटनं फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट जो आहे तो काय केला होता या ठिकाणी दिला होता आणि ह्या फ्लॅग पॅटर्ननुसार जबरदस्त मार्केट जे पोल फ्लॅगनुसार एक जबरदस्त अपसाईडला मुवमेंट दिली होती. आणि सध्या पाठीमागच्या ऑगस्ट सिरीजला सुरुवात झाल्यापासून बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो लोअर साईडला 17,200 ब्रेक करायला तयार नाही, हायर साईडला 17,400 क्लोजिंग बेसिसवर ब्रेक करायला तयार नाही. म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंटची रेंज आहे ती मार्केटनं या ठिकाणी पाठीमागच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशनपासून तयार केली आहे. आणि आय थिंक मला वाटतं की ही रेंज पॉसिबल मार्केट जे आहे ते मित्रांनो
पुढल्या 15 ऑगस्टपर्यंत इलचा ब्रेक करणार नाही. मे बी 15 ऑगस्टला मार्केटमध्ये काही मोठ्या गोष्टी घडू शकतात त्याच्या आदल्या 1 ते 2 दिवस किंवा मार्केट 15 ऑगस्टनंतर. का? कारण का आपण एका खूप महत्त्वाच्या फ्रीडमच्या टप्प्यावरती आलो आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेले होत आहेत आता. ओके, त्यामुळं तिथं मे बी पॉसिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करू शकतो, काही मेजर अनाउन्समेंट जे आहे त्या करू शकतं, विशेषतः रुरल इकॉनॉमी चेंज करण्यासाठी, कन्झम्पशन पॅटर्न चेंज करण्यासाठी आणि अजून बाकीच्या काही गोष्टीसाठी. आणि इन केस तसं जर काय झालं मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी मार्केट अपसाईडला एक नवीन टेरिटरी जे आहे ते एंटर करायचा प्रयत्न करेल असं सध्या तरी वाटतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्या. आणि डेफिनेटली गव्हर्नमेंट काय ना काय नवीन इनिशिएटिव्ह जे आहे ते घेऊ शकतं ज्या मार्केटला आवडू शकतं आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केट जे आहे ते हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतं. पण 15 ऑगस्टच्या अगोदर 1 ते 2 दिवसापर्यंत मला ह्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कुठेही टेक्निकली आणि ऑप्शनच्या डेटामध्ये अजून तरी मोठ्या मुवमेंट अपसाईड येणार आहे याचं कुठलंही इंडिकेशन स्क्रीनवरती आपल्याला सध्या दिसत नाही. आणि इथं मार्केटनं जी काय रेंज तयार केली ही रेंज आहे ती मार्केट सध्याला ह्याच रेंजमध्ये थोडंफार ट्रॅव्हल करेल आणि त्यानंतर ही रेंज मार्केट काय करेल ब्रेक करायचा प्रयत्न करेल असं सध्या तरी काय होते आपल्याला वाटत आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण ऑलमोस्ट 48% कॉल रायटिंग जे आहे ते होताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला पुटमध्ये 65% पुट रायटिंग जे आहे ते होताना दिसून आलेलं आहे. म्हणजे कॉलची संख्या कमी आहे, पुटची संख्या जास्त आहे. क्लिअरली बँक निफ्टीचं सेटअप जर बघितलं तर निफ्टीपेक्षा कम्पॅरेटिव्हली एक पाऊल जास्त स्ट्रॉंग असलेलं तुम्हाला दिसून येते. आणि एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही डेटा बघत असाल तर हे डेटामध्ये अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे विशेषतः ह्या मार्केटमध्ये की मार्केटनं मित्रांनो 15 जुलैनंतर पहिल्यांदा गुरुवारच्या एक्सपायरीला काय केलं होतं 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजला टेस्ट केलं होतं. आणि पॉसिबल आता मार्केट परत लवकर ह्याला टेस्ट करेल असं मला तर सध्या वाटत नाही आहे. त्यामुळं निफ्टी बँक निफ्टीचं जर एक शेड बघितले तर ती कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग दिसते. आणि ओवायच्या डेटामध्ये देखील मित्रांनो 65% पुट रायटिंग बँक निफ्टीमध्ये झाले. क्लिअरली बँक निफ्टी मित्रांनो हे जे काय लो आहेत साधारणतः 37,700 किंवा 37,600 ही जी रेंज आहे ही मार्केट लोअर साईडला ब्रेक करणार नाही असं सध्या तरी वाटते. आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जे आहे ते रायझिंग आहे आणि ते स्ट्रॉंग डायनामिक सपोर्ट जो आहे तो आपल्याला काय करतंय इंडिकेट करतंय. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टीचा तुम्ही जर विशेषतः 3 आवर्सचा जर चार्ट बघितला तर ह्या 3 आवर्स चार्टवरती देखील मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स पाठीमागच्या जुलै महिन्याच्या सिरीजपासून एका विशिष्ट प्राईस ॲक्शनमध्ये आणि पॅटर्नमध्ये ट्रेड करतंय. त्या ठिकाणी पोल फ्लॅग पॅटर्नच आहे ते कंटिन्यू ब्रेकआउट होत आहेत आणि त्याचं एक आयडियल टार्गेट जे आहे ते कंटिन्यू मार्केट देते. आणि आता मात्र सध्या मित्रांनो मार्केटनं जे प्राईस ॲक्शन तयार केले किंवा चार्टिकली जे काय बिहेवियर आहे मार्केटचं हे टिपिकल रेंज बाउंड मार्केटचं बिहेवियर आहे. एक रेक्टॅंग्युलर पॅटर्न तयार केला आणि पॉसिबल ह्या रेंजचा अपसाईडला जो ब्रेकआउट होणं अपेक्षित आहे विशेषतः ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मार्केटचा ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू करण्याचं काम करतं आणि मोस्ट ऑफ टाईम हा ट्रेंड रिव्हर्सल पण होऊ शकतो. पण इथं सध्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्या सेटअप आहे त्याच्यानुसार हा ट्रेंड रिव्हर्सल फक्त जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे ब्रेक होऊ शकतो. अदरवाईज मार्केट आपल्याला हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि पॉसिबल मार्केट जे आहे ते काय करेल या ठिकाणी हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हायर साईडला जर ब्रेकआउट झाला तर मार्केट अजून 1,000 पॉईंटच्या आसपासची मुवमेंट तुम्हाला इझिली खूप कमी टाईममध्ये देण्याचा प्रयत्न करेल. आणि ही मुवमेंट मित्रांनो थोडी नंतरच्या टाईमनंतर येण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीनं नाकारता येत नाही. मग मित्रांनो अशी जर कंडिशन असेल आणि तुम्हाला निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करू शकता. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जर बाय करायचं असेल तर निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 17,421 वर जात नाही तोपर्यंत निफ्टी बाय करू नका. पॉसिबल तुम्हाला जर बेस्ट काय मिळू शकतं सोमवारी तर 17,560 मिळू शकतं. त्याच्यावरती पण मार्केट जाईल का नसाईल हे सांगणं अवघड आहे कारण का मंगळवारी परत मार्केटमध्ये सुट्टे टाइम डिकेचा इश्यू आहे आणि त्यामुळे मार्केट थोडं काय करणार आहे क्वायशियस किंवा छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची शक्यता आहे. तुम्हाला पण छोट्या छोट्या स्टॉप लॉस आणि छोट्या टार्गेटसाठी सोमवारी काम करावं लागेल. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,244 खाली सेल करा. मे बी 17,063 मार्केट काय करेल जाण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. पण जोपर्यंत 17,244 जोपर्यंत डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटवर अग्रेसिव्ह पुट ऑप्शन बाय करण्यामध्ये मार्केटमध्ये बेरी शू ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. छोटे छोटे स्टॉप लॉस ठेवून काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये एंट्री त्या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझा बाजार बोल हा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावानं माझा कुठलाही अधिकृत पब्लिक टेलिग्राम चॅनल नाही आहे. ते जे काय आहेत ते फेक टेलिग्राम चॅनल आहेत क्रिप्टो करन्सीच्या संदर्भातील ते चॅनल. त्याचबरोबर मित्रांनो माझ्या इंस्टाग्राम पेजला देखील काय करा बाजार बोलला फॉलो करा. त्याचबरोबर 9 ऑगस्टपासून माझा प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स सुरू होतोय. तो कोर्स पण तुम्ही जरूर जॉईन करा तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर. मित्रांनो बँक निफ्टी जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाय करायचं असेल तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण सेम प्राईस ॲक्शन आहे रेक्टॅंग्युलर पॅटर्न आहे. आणि आय थिंक मला वाटतं की ह्याच्यामध्ये कपसाईटला चांगली मुवमेंट 38,100
110 वरून येऊ शकते आणि पॉसिबल 38,900 ला मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल. ह्या लेवलला तुम्ही केअरफुली वॉच करा आणि त्याच्यानुसार रीडिंग करा. बँक निफ्टी सेल करायचं असेल फक्त आणि फक्त 37,710 खाली बँक निफ्टी सेल करा. पॉसिबल 37,044 वगैरे काय करू शकता, टार्गेट ठेवू शकता. आणि ह्या दिलेल्या लेवलला जर मार्केट ऍक्टिव्ह झालं तर मित्रांनो स्पॉट प्राईजवरती 100 पॉईंटपेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस तुम्ही त्या ठिकाणी लावू नका. म्हणजे तुम्ही साधारणतः 37,710 ला मार्केट खाली चालल्यानंतर जर पीई ऑप्शन बाय केला असेल आणि तिथून जर मार्केट रिव्हर्सल फिरलं तर मार्केट 38,810 ला जर वरती आलं मित्रांनो 100 पॉईंट ना सॉरी 37,810 ला जर मार्केट आलं तर तिथं तुम्हाला पोझिशन काय करायचे, क्लोज करायचे, स्टॉप लॉस क्लोज करायचा, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि निफ्टीमध्ये 50 ते 55 पॉईंटचा स्टॉप लॉस काय करायचा तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.